पुढच्या बातमीकडे वळूयात. पावसाळा आला की डोंगर कपारीतून अनेक छोटे मोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरून कोसळणारे अनेक धबधबे आपल्याला दिसतात. मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही कधी पाहिलाय का? हो, हे खरं आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण केलेल्या सडावाघापूर पठारावर हा रिव्हर्स धबधबा पाहायला मिळतोय. पाटण पासून अवघ्या 12 किलोमीटरवर सडावाघापूर पठारावर हा धबधबा उलट्या दिशेने वाहतोय. जोरदार पावसाचे पठारावरून वाहून जाणारे पाणी खोल दरीत कोसळताना दरीतून वर येणाऱ्या प्रचंड वाऱ्यामुळे उलट्या दिशेने पाण्याला जोरदारपणे वर ढकलते, त्यामुळे खाली जाणारे पाणी उलट जोरदार फवारा मारत आहे. जोरदार पाऊस आणि प्रचंड वारा यावेळी ही स्थिती होते. पावसाचे पाणी डोंगराखाली पोहोचतच नाही. हा रिव्हर्स धबधबा अनुभवण्यासाठी राज्यातील पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र प्रचंड आकारमानाच्या पठारावर दाट धुके आणि पावसामुळे पर्यटकांना धबधबे शोधणे अवघड होत आहे. योग्य दिशादर्शक फलक लावणे, धबधब्याच्या बाजूने संरक्षक कठडे लावण्याची आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने या ठिकाणचा विकास करण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे. सातारा जिल्हा हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये पर्यटक स्थळ भरपूर आहेत. म्हणजे जसं जर आपण बघितलं तर सज्जनगड, कोसेगड वगैरे, कासपाटले हे जे ठिकाण आहे. सडावाघापूरचा रिव्हर्स वॉटरफॉल आहे हा एक अपरिचित आहे आतापर्यंत लोकांना. या ठिकाणापर्यंत भरपूर पर्यटक आतापर्यंत पोहोचलेले नाही आहेत, पण काही पर्यटक इथपर्यंत पोहोचत आहेत. तर त्यांच्या सोयीसाठी इथे आसपास सिक्युरिटी जे हा उलटा जो वॉटरफॉल आहे किंवा धबधबा आहे इथं म्हणजे भरपूर अनसेक्युअर्ड आहे हा. सो पर्यटकांना एक विनंती आहे की तिथं तुम्ही ज्या वेळेला आस्वाद घेताय तो तुम्ही तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन त्या धबधब्याचा आस्वाद घ्या. आपण हे दृश्य पाहिलं, निसर्गाची किमया आहे. पावसानं हा भाग स्वर्ग सुंदर करून टाकलाय. या भागात पर्यटनासाठी महाराष्ट्रभरातून नागरिक येत असतात. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी आणि धबधब्यांची उधळण कलाकारी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सकलेन मुलाणी यांनी. पाहूया. उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. आपल्यासोबत काही पर्यटक आलेले आहेत या सडावाघापूरच्या धबधब्याला भेट दिलेले. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय एकत्रित त्यांना वाटते या धबधब्याला काय सांगाल दादा? धबधबा आपण पाहताय यांना आनंद कसा वाटतो? इथं सुरक्षेचे प्रबंध नाहीत आणि डोंगर वगैरे असल्यानंतर कडा वगैरे दिसत नाही, त्यामुळे इथं सुरक्षेचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. सांगाल धबधबा पाहिलाय तुम्ही उलटा काय? ऍक्च्युली खरंच हा धबधबा खूप निसर्गरम्य आणि पाहण्यासारखा आहे, पण धुक्यामुळे आणि खूप लोकांना हा माहिती नाही आउटसाईडला असल्यामुळे. तर छान आहे लोकेशन हे पाहण्यासारखं.